सफारी दरम्यान वाघिणीला घेराव सदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. 17 एप्रिलला ही घटना घडलेली होती. पर्यटक जिप्सी आणि शासकीय क्रुझर वाहनावर व्यवस्थापनानं कठोर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 10 वाहनं महिनाभरासाठी पर्यटन साखळीतून बाद करण्यात आली आहेत. यामध्ये 9 जिप्सी आणि 1 शासकीय क्रुझर वाहनाचा समावेश आहे. क्रुझर वाहनावरील चालकाला पर्यटन वाहन चालवण्यापासून कायमचं निलंबित करण्यात आलेलं आहे. तर 9 जिप्सी मालकांना प्रत्येकी 3,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.